राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरला असला तरी जगभरात आणि देशातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा प्रसार होऊ लागलाय त्यामुळे त्यामुळं दक्षता म्हणून बाहेरून राज्यात प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारनं नवी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार लसीचे दोन डोस घेतले असतील किंवा आर टी पी सी आर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत असेल तरच त्या व्यक्तीला राज्यात प्रवेश मिळणार आहे राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य शासनानं उपाययोजना सुरू केली आहे त्याचप्रमाणे डेल्टा व्हेरियंटचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय राज्यात आजपर्यंत सासष्ट डेल्टा प्लस वेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे अशा परिस्थितीत परराज्यातून येणाऱ्या व्यक्तीमुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो ही बाब लक्षात घेऊन राज्य नवी नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोरोना लसीचे दोन डोस घेतला असणं बंधनकारक आहे किंवा आर चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत बाळगणं अनिवार्य आहे दोन्हीपैकी एका अटीची पूर्तता केली नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर चौदा दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल